ते तुम्ही आता काय महाविकास आघाडी म्हणून सीट वाटपाची चर्चा आता अंतिम टप्प्यात आलेली आहे आणि आम्हाला खात्री आहे की आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत त्याच्यावर शिक्कामोर्तब होईल आणि राज्यामध्ये शाश्वत जे सरकार अपेक्षित आहे सामान्य जनतेला तो देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न महाविकास आघाडी म्हणून असणार आहे. उत्तरचं उत्तर 2 दिवसात मिळेल. नाही, शेवटी काय, आज उत्तरमधले जे इच्छुक होते त्या सगळ्यांशी आम्ही सकाळी चर्चा केलेली आहे. आदरणीय शाहू महाराजजी, मी आणि मालोजीराजे त्यांना घेऊन बसलो होतो आणि त्यांच्याबरोबर विस्तारानं चर्चा केलेली आहे. सीट वाटपाचा निर्णय आज होऊ दे, तोपर्यंत कुठल्याही सीटबद्दल बोलणं संयुक्तिक नाही. आज रात्रीपर्यंत महाविकास आघाडीचा निर्णय होईल आणि त्यानंतर ज्या आमच्या वाट्याला जागा येतील महाराष्ट्रामध्ये, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये, त्याचे निर्णय स्क्रीनिंग कमिटी आणि CEC या माध्यमातून होतात. परवा काही स्क्रीनिंग कमिटीमध्ये आणि CEC जे काही विनावाद सीट होत्या त्याचा निर्णय काँग्रेस पक्षाचा साधारणपणे झालेला आहे. मुलाखती दिलेल्यांपैकीच असणार. नाही, कसं आहे, इच्छुकांनी वेगवेगळे प्रस्ताव तिथं आम्हाला देखील दिलेले आहेत की आम्ही आमच्यापैकी कोणी दिलं तरी हरकत नाही म्हणून सांगितलेलं आहे त्यांनी. त्यांनी काही नावं देखील आम्हाला सांगितले, तुमच्यापैकी कोण असेल तरी आमची तयारी असं म्हणून सांगितलेलं आहे. त्यामुळे आता 1-2 दिवस आपण वाट बघूया. उत्सुकता एवढी आहे तर थोडे 2 दिवस थांबावं लागेल. महाविकास आघाडीची जबाबदारी सगळी सतीश पाटलांच्यावर आहे असं म्हणतात, मग दोन्ही तुम्ही घटक पक्षांना विचारात घेत नाही असं टीका? नाही, तसं काही नाही. काही गैरसमज असतात, किरकोळ, ते संपून जातील. फार काय वादाचा मुद्दा कोल्हापूर जिल्ह्यात तरी त्या ठिकाणी नाही आहे. म्हणजे संजय पवार असतील, विजय देवणे असतील, VB पाटील साहेब असतील किंवा इंडिया आघाडी असेल, मी सगळ्यांनाच बरोबर घेऊन काम करणारा कार्यकर्ता, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे थोडे ठीक आहे, सीट बदल थोडा मागं पुढं होत असते, परंतु स्वातीतांची माझी काल चर्चा झालेली आहे आणि ते त्यांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करून महाविकास आघाडीबरोबर राहतील याची मला खात्री. नाही, मी सकाळी देखील काही ठिकाणी बोललो की प्रत्येक पक्षाला आपल्या पक्षाचा विस्तार करावा असं वाटतो, परंतु या महाराष्ट्रातल्या लोकांचा विश्वास हा महाविकास आघाडीवर आहे. त्यामुळे आपलं मत विजयाच्या बाजूला असलं पाहिजे हे सामान्य माणसाला वाटतं आणि ते मत कुणाला तरी पाडायसाठी देण्याची भूमिका महाराष्ट्रातली जनता घेणार नाही यावेळी 100%. कारण की शेवटी प्रत्येकाच्या मताची किंमत आहे, स्वाभिमान आहे, आत्मसन्मान आहे मतदारांचा. तो आत्मसन्मान आणि स्वाभिमान माझं मत वाया घालवून लोक या ठिकाणी करणार नाहीत आणि म्हणून तिसरी आघाडी होईल, अनेक पक्ष येतील, तो त्यांचा अधिकार आहे लोकशाहीमध्ये उभं राहायचं, परंतु जनतेच्या मनामध्ये महाविकास आघाडीच आहे. नाही, आता महाविकास आघाडी म्हणून निश्चितपणे लोकांच्या मनामध्ये आहे. शेवटी जी स्थित्यंतरं या राज्यामध्ये घडलेली आहेत त्याचं आपल्याला उत्तर या निवडणुकीमध्ये दिसेल. साहेब, तुमचे आतापर्यंतचे जे काही गुप्त डाव असतात ते यशस्वी होतात, मागील उत्तरच्या निवडणुकीत देखील तेच पाहायला मिळालं. मात्र आता उत्तरच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्ता पॅटर्न असणार की उद्योजक पॅटर्न असणार? जनतेचा पॅटर्न असणार, कोल्हापूर शहरातल्या लोकांचा पॅटर्न असणार. कारण की शेवटी मतदार हा कोल्हापूर शहरातला आहे. अजून पुढच्या बाजूला तर कुठं सीट फायनल झाली आहे, तिथेही वाद चालू आहेत. आमच्यात वाद नाही आहेत, त्यांच्यावर अवलंबून आमचं काही नाही आहे. त्यांच्यावर आमचं काही अवलंबून नाही आहे. आमची एक प्रोसेस आहे, महाविकास आघाडीची प्रोसेस आहे. सीट वाटपाच्या चर्चा अंतिम टप्प्यात आहेत. आज काल थोरात साहेब उद्योजींना भेटले, आदरणीय पवार साहेबांना भेटले. आज काल परत रात्री बैठका 12-1 वाजेपर्यंत झाल्या. आत्तासुद्धा बैठका आमच्या चालू आहेत, तिथनंही आम्ही सगळ्यांच्या संपर्कात आहे. त्यामुळे थोडा आज संध्याकाळी त्याचा सीट वाटपाचा कणका पडेल. जाहीर झाल्या
महाविकास आघाडीकडनं अद्याप एकही जागा जाहीर नाही आहे, काय नेमकं म्हणजे तुमच्या अध्यक्षपदी ते पुढे सध्या दिसतात? नाही, आमची शेवटची सिक्स असणार ना, ते काही करू देत. शेवटी महाविकास आघाडी शेवटची विजयाची सिक्स ही महाविकास आघाडीची असणार, त्यामुळे आम्हाला ते काय करतात त्याचं काही हे नाही. आम्हाला मॅच जिंकायची आहे, त्यामुळे आमची व्यवस्थित स्कोर तुम्हाला झालेला दिसेल. हा सर, उद्याचा उद्याचा मुहूर्त बरेच जण साधत आहेत. केन पाटील तिकडे अर्ज भरत आहेत, विश्वजीत विक्रम सावंत आणि अनेक अर्ज भरत आहेत. जागा वाटपाचा अजून डील झालेला नाही, उमेदवार नाही. उद्या कुठेतरी दिसतंय की उमेदवार स्वतः उद्या अर्ज भरत. नाही नाही, उद्या सगळ्याच पक्षाचे उमेदवार अर्ज भरत आहेत. मुहूर्तानं अगदी कमी हे म्हणजे गर्दी न करता उद्या फॉर्म अनेक कोल्हापूर सुदमध्ये सुद्धा भरले जाणार आहेत. आणि आम्ही काँग्रेस म्हणून महाविकास आघाडीच्या सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांशी मी चर्चा करीन आणि 28 किंवा 29 तारखेला शक्तीप्रदर्शनातून सगळ्यांना बरोबर घेऊन, म्हणजे ज्यांना सीट असेल ते सगळ्यांना बरोबर घेऊन आम्ही 29 तारखेला अर्ज भरू. शक्तीपीठ महामार्गावर जो आदेश काढला होता तो काल कृषी साहेब आणि संजय गाडगे यांना सुपूर्त केला. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की अध्यादेश रद्द करायला पाहिजे होता, मात्र तो झालेला नाही. आता निवडणुकीच्या तोंडावरती नाही काय दिले त्याने, काय दिले त्यात काय म्हणलं? शक्तीपीठ मार्ग रद्द झालेला नाही. कोल्हापूरकरांची आणि महाराष्ट्राची ही घोर फसवणूक आहे. फक्त निवडणूक डोळ्यासमोर ठेवून कोल्हापूरचं नाव वगळतायत, मग मार्ग कुठं जाणार तो? म्हणजे तो हवेतनं पुढं जाणार? म्हणजे शक्तीपीठ मार्ग हा खालीपर्यंत जाणार आहे ना. म्हणजे कोल्हापूरचा पॅच वगळून तिकडनं वर्ध्यातनं आला आणि तो खाली गोव्याला जाणार. मला वाटते मग कोल्हापूरच्या अलीकडं ते थांबवणार, तिथनं फ्लायओव्हर करणार आणि मग तो गोव्याला घेऊन जाणार. त्यामुळे हे सगळं राज्यशास्त्राचं थोटांड आहे. हा पूर्णपणे महामार्ग रद्द करायचा अध्यादेश मी अजून वाचलेला नाही. तुम्ही सांगताय कोल्हापूरचा शब्द फक्त त्यात आहे, तसं होऊ शकत नाही. हा पूर्ण त्यांनी जाहीर करावा ना. एवढाच जर भूमिका महायुतीची आहे शेतकऱ्याच्या बाजूची, स्पष्टपणे जाहीर करावा हा रद्द करण्यात आलेला आहे. आणि आजच्या तारखेचा अध्यादेश मला बघायला पाहिजे तारीख, कारण की आचारसंहिता लागल्यानंतर हां म्हणजे मग 15 ऑक्टोबरचा असेल तर मग आज इतके दिवस का शासन थांबलं? तो त्याच दिवशी 15 तारखेला जाहीर करायला पाहिजे होतं. म्हणजे सरकारमध्ये फसवण्याचे निर्णय हे आत्तासुद्धा आचारसंहिता लागल्यावर घेतले जातात का अशी शंका आहे आम्हाला. आता त्या फाईलचा प्रोसेस बघावं लागेल, किती तारखेला मंत्रालयामध्ये एक सिस्टीम आहे ERP, कुठल्या तारखेला ती फाईल कुठं पोचली, सह्या किती तारखेला झाल्या का, आता मागच्या तारखेच्या सह्या चालू आहेत का, आणि सचिवसुद्धा मागच्या तारखेच्या ऑर्डर काढतायत का, हे बघावं लागेल. 15 तारखेला जर एवढा मोठा निर्णय झाला असेल तर शासनानं तो 15 तारखेला जाहीर करायला पाहिजे होता. तो 22-23 तारखेपर्यंत थांबायचं, 7 दिवस थांबायचं कारण नाही, त्या दिवशी तो वेबसाईटवर टाकायचा होता. म्हणजे याचा अर्थ हा निव्वळ फसवण्यासाठी मागची तारीख टाकून काढलेली ऑर्डर आहे. नाही मला वाटते त्यांच्याकडून तुम्ही खुलासा घेतला पाहिजे की मग 15 तारखेची ऑर्डर 23 का निघाली. कोल्हापूर पुरता शक्तीपीठ मार्ग रद्द करू शकतो का? एखादा प्रकल्प कोल्हापूरमध्ये असेल तो रद्द झाला एखादी गोष्ट तर मान्य. हा महामार्ग आहे ना जो कोल्हापूरमधून गोव्याला जाणार आहे, तो हा नुसता मधला पॅच रद्द करून काय फायदा आहे? आमची मागणी वर्ध्यापासूनचा जो हा मार्ग आहे तो रद्द व्हावा अशी मागणी आहे. त्यामुळं मला मगाशी नांदेडमधून शेतकऱ्यांचे फोन आले, बाकीच्या जिल्ह्यातूनही फोन आलेले आहेत. सगळ्यांची भावना एकच आहे की हे फसवायसाठी केलेलं एक षडयंत्र आहे आणि फक्त कोल्हापुरातली मतं घेण्यासाठी केलेला हा प्रयत्न आहे. नाही मी मगाशी म्हणलं तसं अजून ते ऑर्डर वाचलेलं नाही. मी खुलासा केला, तुम्ही सांगताय 15 ऑक्टोबर म्हणून 15 ऑक्टोबरची ऑर्डर 23 कशी निघते, मग 15 का निघाली नाही याची चौकशी झाली पाहिजे. साहेब, राज्यातील जागा वाटपाचं चित्र जवळपास स्पष्ट झाले, जिल्ह्यातील काय परिस्थिती असणार, काय आकडे नेमके कोणते मतदारसंघ किती आहे, महाविकास वरचे नंबर फायनल झाले की खालचे होणार? राधानगरीमधून KP पाटलांना AP फॉर्म ठाकरे गटानं दिलेला आहे. खरं तर AY पाटील इच्छुक होते, त्यांनी एका कार्यक्रमादरम्यान म्हटलं की PN पाटील यांनी मला शब्द देखील दिलेला होता विधानसभेसाठी. मग आता हे कसं सगळं
नाही, शेवटी कसं आहे की मी सकाळ देखील गेले महिनाभर म्हणतो की महाविकास आघाडीमध्ये ज्या मतदारसंघ ज्या पक्षाला मिळेल तिथं उमेदवार ठरवायचा अधिकार त्या पक्षाचा असणार आहे. आता त्या पक्षानं शिवसेनेनं एखादा निर्णय घेतला असेल तर बाकीच्यांना समजूत काढून त्या महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या पाठीशी सगळ्यांनी राहावं हा माझा प्रयत्न असणार आहे. नाही नाही, मी जनरल कोल्हापूर जिल्ह्याचं सगळंच बोलतोय. 10 तालुक्यामध्ये कोणी बंडखोरी करू नये, महाविकास आघाडीच्या उलटं कोणी जाऊ नये, ज्याला सीट मिळाली असेल त्या सीटबरोबर राहावं हा माझा प्रामाणिक प्रयत्न पुढच्या 4-5 दिवसामध्ये आपल्याला दिसेल. नाही, तिथं दोन्हीकडे आहेत, म्हणजे जयश्रीताईंनी पण ती भूमिका घेतलेली आणि पृथ्वीराज पाटलांनी पण भूमिका ती घेतलेली आहे. आणि म्हणून विशाल पाटील आणि विश्वजित कदम यामध्ये सामोपचारानं निर्णय घेतील आणि दोघांपैकी एक जो काही निर्णय असेल पक्षाचा राहिलेल्याची समजूत काढणं ही जबाबदारी विशाल पाटील आणि विश्वजित कदमांची राहील. नाही मला वाटते आता नाही मला वाटते सांगली पॅटर्न हा परिस्थिती वेगळी होती खासदारकीची, आत्ताची परिस्थिती वेगळी आहे. सगळ्याच वेळी तो सगळं ते होईल असं नाही. आणि मला खात्री आहे की या दोन्हीमधलं जे तिकीट फायनल होईल पक्षाचं ज्यांना राहिलेल्याची समजूत विशाल पाटील खासदार आहेत, आता विश्वजित कदम राज्याचे नेते आहेत, हे दोघं निश्चितपणे त्याची समजूत काढतील. नाही, मी म्हणलं तसं, मी आज आत्ता बोलणं मला जरी माहीत असलं तरी बोलणं चुकीचं आहे. महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरवू दे, एकदा तो जाहीर होऊ दे, जाहीर झाल्यावर त्याच्यावर माहिती वरी राज्यस्तरावरून येईल. ते आता आम्ही जाहीर केलेच ना, परवा मुलाखती झाल्या आमच्या, आम्ही जागा मागितलेल्या 8-9 जागा मागितलेल्या त्या सगळ्या. नाही नाही, त्यामुळं आमचा आता वरचा जो काही प्रस्ताव आहे फायनल, तो आता फायनल रिझल्ट आल्याशिवाय परीक्षेला काय लिहिलं होतं हे पेपरमधलं आम्हाला सांगता येणार नाही. रिझल्ट आल्यावर आपल्याला कळेल, रिझल्ट आल्यावर कळेल. चला मला सारखं कोणतं होतं. खेड शिवापूर टोलनाक्यावर हां, म्हणजे आज तो महत्त्वाचा विषय आहे की ज्याचा उल्लेख संजय राऊतजींनी केला होता की या राज्यामध्ये पैशाचा महापोर चालला आहे. 1500 रुपये लाडक्या बहिणींना देऊन महागाईची फोडणी घरात पडलेली आहे, परंतु दुसऱ्या बाजूला निवडणुकांसाठी जो पैशाचा वारेमाप, आता पोलीस तत्परतेनं सगळ्या गोष्टी सांगतात, हा आरोपी असा आहे, या आरोपीचं नाव असं आहे, त्याच्या पाठीमा ही तत्परता आत्ता ह्या 5 कोटीत का दाखवत नाही. आणि जो चर्चा चालू आहे की 15 कोटी होते आणि 10 कोटी परत गेले, त्याचाही खुलासा व्हायला पाहिजे. तिथं अजून 2 गाड्या होत्या अशी माहिती आहे, तिथले टोलनाक्यावरचे CCTV फुटेजेस मिळत नाहीत अशी आमची माहिती आहे. मग ते डिलीट करण्यात आले का? त्या गाडीबरोबर 2 गाड्या अनेक होत्या, त्या गाड्या गायब कुठं झाल्या? असे अनेक प्रश्न या ठिकाणी येतात. आणि म्हणून मला वाटतं मतं विकत घेण्याचं एक षडयंत्र महायुतीनं रचलेलं आहे, जनता ह्याला फसणार नाही. सोलापूर शहर सोडणार नाही असं आडम मस्तरांनी वगैरे म्हटलेलं, तर ह्याबद्दल काही चर्चा तिथं झाली का आपली की आपल्या छोट्या पक्षांना पार्टनर्सना काही जागा सोडण्यासंदर्भात? महाविकास आघाडीमध्ये याची चर्चा झालेली आहे, किती जागा सोडायच्या, कुठल्या जागा सोडायच्या. कदाचित काँग्रेसच्या वाट्यातल्या 2-3 जागा आघाडीला जातील, शिवसेना काही देईल, राष्ट्रवादी काही देईल, परंतु अलायन्स पार्टनर्स म्हणून सगळ्यांना बरोबर घेण्याची महाविकास आघाडीची भूमिका आहे. आता मागणी प्रत्येक पक्षाची वेगळी आहे. समाजवादी पक्षानं काही जागा मागवल्या आहेत, आम्ही त्यांना पर्याय दिलेला की आम्ही एवढ्या जागा देऊ. CPM जवळजवळ 8 जागा मागितलेल्या आहेत, त्यांना आम्ही प्रस्ताव दिलेला आहे की एवढ्या जागा देऊ शकतो आहे. आणि म्हणून मला वाटतं या अंतिम टप्प्यात आज ज्यावेळी फॉर्म्युला ठरेल त्यावेळी लक्षात येईल की या घटक पक्षांनाही आम्ही सामावून घेतलेला. सर, खरं तर नरेंद्र मोदी पहिल्यापासून म्हणतात घराणेशाहीला मोठा विरोध करत होते. आता महायुतीचे अनेक जागा जर बघितलं तर घराणेशाहीला उमेदवारी जास्तीत जास्त देण्यात आलेली आहे, काय वाटतंय? नाही, तो भाषणाचा मुद्दा त्यांचा असतोय, भाषणातले मुद्दे असतात, बाकी प्रत्यक्षात कुठल्या त्या मुद्द्याची अंमलबजावणी भाजप करताना आपल्याला दिसत नाही. एक एक लास्ट क्वेश्चन, परवा
लिटरली थांबवले फक्त इलेक्शन पर थांबवले का म्हणजे कायमस्वरूपी बंद केलेली आहे? नाही तुम्ही संभ्रम अवस्था आहे सध्या. नाही नाही तुम्ही बघितलं मध्य प्रदेशमध्ये सुद्धा आत्ता सरसकट त्यांनी हे नियोजन केलं. मध्य प्रदेशमध्ये त्यांची सत्ता आल्यानंतर त्याला अटीशर्ती घातली आणि आकडा लाभार्थ्यांचा आकडा कमी करण्याचा प्रयत्न त्यांचा आता मध्य प्रदेशमध्ये चालला. आत्तासुद्धा त्यांनी त्याला स्थगिती या पुढच्या काळातमध्ये दिलेली आहे. सरकार म्हणते आम्ही ॲडव्हान्समध्ये या ठिकाणी दिलेलं आहे, परंतु आता निवडणूक झाल्यानंतर तो निर्णय त्यांच्या हातात राहणार नाही, तो निर्णय आमच्याकडे असेल, कारण की महाविकास आघाडीची सत्ता येणार आहे. पण भाजप आणि महायुती करून असा एक प्रचार आता केला जातोय की डबल इंजिन सरकार असेल तरच राज्याचं हे होईल, त्यामुळे केंद्रात आता भाजपच्या विचारांचं सरकार आहे, त्यामुळे राज्यात देखील तशा पद्धतीचं सरकार आलं पाहिजे असं आवाहन नागरिकांना केलं जाते महायुतीकडून. नाही रोजगार किती वाढला त्याचं उत्तर द्यावं, जातीय दंगली या महायुतीच्या काळात किती राज्यामध्ये झाल्या, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यामध्ये जे काय भ्रष्टाचार झाला किंवा त्याचा व्यवस्थित केला गेला नाही त्याचं उत्तर द्यावं. बदलापूरच्या घटनेमध्ये 14 तास भगिनी गुन्हा दाखल करायसाठी पोलीस स्टेशनमध्ये होती, त्याचं उत्तर त्यांनी त्या ठिकाणी द्यावं. हे डबल इंजिन नेमकं कुणासाठी आहे, त्यांच्या स्वतःसाठी आहे का जनतेसाठी आहे, हे जनतेनं बघितलेलं आहे. चला नाही नाही काही काही आमच्याकडं गर्दी भरपूर आहे, त्यामुळे आम्ही कोणालाही बाहेर न घ्यायचा विषय नाही. आमच्याकडे इच्छुक भरपूर आहेत, त्यामुळे तो काही प्रश्न येत नाही. चर्चासुद्धा करू नका त्याची. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.